भाजीला छान 2-3 मिनिटं परतून असंच ठेवायचं आहे. आता आपली भाजी सर्विंगसाठी रेडी आहे. इथे मी एका प्लेटमध्ये 2 नान घेतलेले आहेत आणि आता आपण भाजी सर्व करणार आहोत. तुम्ही पाहू शकता भाजीचा लुक कसा आहे, भाजी किती सुरेख दिसत आहे, खूप छान लागते. या पद्धतीने ब्रोकोली बनवली तर लहान मुलंही आवडीने खातात. नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली. थोडीशी कोथिंबीर वरून घालून घेऊया आणि नानसाठी थोडंसं बटर. आणि तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती सुरेख दिसत आहे, चवही भन्नाट येते या भाजीची, लुकही अप्रतिम आलेला आहे. माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.